यू आर वॉचिंग अहमदनगर सिटी चैनल। नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक। किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी दुकानदारांशी संवाद मोहीम। मनपा हद्दीतील सुमारे 355 प्रकारच्या विविध दुकानदार व्यापारी आस्थानांकडून ₹15,000 व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे। याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे। त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात आक्रमक झाल्या आहेत। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली या बेबंदशाही विरोधात जनजागृतीसाठी व्यापारी दुकानदारांच्या विविध संघटना असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांच्या भेटींसह संवाद मोहीम उघडण्यात आली आहे। याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। मनपा काँग्रेसने देखील निवेदनाचे पत्र व्यापारी संघटनेला दिले जात आहे। महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष मुठा यांनी देखील संघटनेच्या वतीने तीव्र विरोध केला आहे। एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सचिन किरण होरा, नंदलाल दोडेजा, सुशील येवलेकर, विशाख वैद्य, संजय भंडारी, आदित्य गांधी, नरेंद्र कटारी, दीपक तलरेजा, घर संसारचे अशोक उपाध्ये आदींनी देखील असोसिएशनच्या वतीने सदर निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे। यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेजा, माजी नगरसेवक संजय झिंजे, कामगार काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अल्तमत जरीवाला, क्रीडा व युवा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, उपाध्यक्ष विकास रिंगारदिवे, आनंद जवंजा, अभियान गायकवाड, विजय कुमार गायकवाड आदी उपस्थित होते। या निमित्ताने आज जसं या ठिकाणी एमजी रोड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली, त्यांचे समजून घेतलं, त्याच पद्धतीनं शहरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या वेगळ्या असोसिएशन्स आहेत। म्हणजे अगदी केमिस्ट्री असोसिएशन त्या ठिकाणी आहे, सिमेंटची असोसिएशन आहे, त्या ठिकाणी आरती बाजारची असोसिएशन आहे, मेडिकलचं आता पण सांगितलं, त्याच्यामध्ये गुळ व्यापाऱ्यांची असोसिएशन आहे, इलेक्ट्रिकल लोकांची त्या ठिकाणी असोसिएशन आहे, किराणा दुकानदारांची असोसिएशन त्या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या होलसेलर लोकांची असोसिएशन आहे, हॉटेलवाल्यांची असोसिएशन त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे। म्हणजे ही यादी जवळपास पाहिली तर जवळपास एक 50-60-70 लोकांच्या असोसिएशनची त्या ठिकाणी वेगवेगळ्या असोसिएशन आहेत, आणि हे सगळेच याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत। त्याच्यामुळे माझं या निमित्तानं जसं आज आम्ही एमबी रोडच्या व्यापारी असोसिएशनबरोबर चर्चा केली, शहराच्या कानाकोपऱ्यातल्या मग सावडी उपनगर असेल, केडगाव उपनगर असेल, बोलेगाव असेल, सगळाच परिसर महानगरपालिका क्षेत्रातला सगळ्या असोसिएशनला, त्यांच्या अध्यक्ष सचिवांना आणि सदस्यांना माझं जाहीर आवाहन आहे की आपण त्या ठिकाणी एकजूट दाखवून या सगळ्या असोसिएशनला घेऊन जी काही एक लढाई अशा प्रकारच्या चुकीच्या वसुली संदर्भात उभी करायची आहे, त्यामध्ये एकजुटीने त्याचा विरोध जर केला तर महानगरपालिकेच्या या चुकीच्या निर्णयावरून त्या ठिकाणी महापालिकेला मागं फिरावं लागेल। अन्यथा एका वर्षी लावलेला हा जो शुल्क आहे आकारणी, दरवर्षी सातत्याने याची शुल्क आकारणी होईल आणि मग एक पायंडा चुकीचा या शहरामध्ये पडेल आणि या सगळ्याचा भार जो आहे तो व्यापाऱ्यांना सोसावा लागेल। आपल्या व्यापारी बांधवांना सगळ्यांना यवना कल्पना आलेली आहे की अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये, म्हणजे ज्या सभागृहामध्ये सगळेच शहराच्या वेगळ्या भागामध्ये जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या महासभेमध्ये आणि प्रशासकीय स्तरावरती सगळ्या बाबींची पूर्तता करून परवाना व्यावसायिक शुल्क आकारणीच्या संदर्भामधला निर्णय त्या ठिकाणी पारित झाल्याने ठराव मंजूर झालेला आहे। आणि आता 395 वेगवेगळे व्यावसायिक दुकानदार व्यापारी आहेत, आता 395 प्रकारचे व्यवसाय त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे अख्ख्या शहराच्या सगळ्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या व्यावसायिकांना दुकानदारांना आता हे महापालिकेसाठी जवळपास ₹15,000 व्यावसायिक परवाना शुल्क जे आहे ते महानगरपालिकेमध्ये भरावं लागणार आहे। मुळामध्ये या संदर्भामधला तीव्र विरोध की अशा प्रकारच्या चुकीच्या शुल्क वसुलीला त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांची समक्ष शिष्टमंडळासह भेट घेऊन त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे। आमचं स्पष्ट मत आहे की नगर शहरातल्या व्यापाऱ्यांच्या व्यापार वृद्धीसाठी या शहरातली महानगरपालिका ही कोणत्याही प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेत नाही। तुम्ही आम्हाला काही देणार नसाल तर आमच्या खिशामध्ये हा धरून तुम्हाला काही मागण्याचा नैतिक अधिकार आहे का याचा विचार त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे। दुसरी गोष्ट यातली महत्त्वाची म्हणजे की आज नगर शहरातल्या बाजारपेठेमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या परिसरामध्ये असेल त्या ठिकाणी जो काही उदरनिर्वाह आहे
तो छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी असो, छोटा दुकानदार असो किंवा मोठा दुकानदार असो, अगदी म्हणजे याच्यात पानटपरीवर असो त्यांनी धरलेलं आहे, केश करताना जे कटिंगचं दुकान सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये धरलेलं आहे. या सगळ्यांना तुम्ही किती लुटणार आहात? तुम्ही वृक्ष कर त्या ठिकाणी घेताय, तुम्ही एज्युकेशनचा सेस त्या ठिकाणी घेताय, तुम्ही मालमत्ता कर घेताय, अग्निशमनचा सेस त्या ठिकाणी घेताय, मलनिसरणचा सेस त्या ठिकाणी घेताय, पथकर तुम्ही त्या ठिकाणी घेताय, प्रोफेशनल टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागतोय, त्या ठिकाणी जीएसटीचा टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी भरावा लागतोय, स्टेटला देखील त्याचा एक वाटा त्या ठिकाणी जातो, इन्कम टॅक्स तुम्ही घेताय, मालमत्ता कर घेताय, त्या ठिकाणी तुम्ही पाणीपट्टीचा कर घेताय. आता ही यादी जर सगळी मी वाचली तर मी दमणार नाही, पण हे एवढी मोठी यादी ती सगळी आहे. एवढं सगळं एकदम तुम्ही व्यापाऱ्यांच्या अंगावर टाकणार असाल, दुकानदारांच्या अंगावर टाकणार असाल, तर अशा प्रकारचा कारभार, भुंगळ कारभार हा व्यापारी आणि दुकानदार यांच्या अंगावर टाकत असाल तर तो काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही. व्यापाऱ्यांबरोबर भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आम्ही बाजारपेठेमध्ये शहराच्या वेगळ्या भागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी करतोय, व्यापाऱ्यांची भावना ऐकतोय, व्यापाऱ्यांचा तीव्र कडाडून विरोध अशा प्रकारच्या वसुलीला आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना, प्रशासनाला आणि तिथं नेतृत्व करणाऱ्या सगळ्याच नगरसेवकांना माझं आव्हान आहे की तुम्ही हा घेतलेला निर्णय त्या ठिकाणी रद्द केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या जातातून या सगळ्या व्यापारी दुकानदारांची मुक्तता त्या ठिकाणी केली पाहिजे. एम जी रोड असोसिएशनचं मी सचिव आहे. आमचे अध्यक्ष साहेब श्यामराव देडगावकर आणि नुकतंच आम्हाला काही वर्तमानपत्रातून आणि व्हॉट्सॲपद्वारे अशी बातमी कळाली की महापालिका एक सर्व व्यापाऱ्यांवर सर्व दुकानदारांवर आस्थापना टॅक्स म्हणून 15,000 रुपये वसूल करणार आहेत. तर काँग्रेसच्या वतीने बी याच्यात आम्हाला वर्तमानपत्रातून त्यांनी कळवून विरोध केलेला आहे आणि इतर पक्षही पुढं याचा विरोध करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सर्व जे व्यापारी नगरमध्ये जवळजवळ 54 असोसिएशन आहेत निरनिराळ्या व्यवसायामध्ये असलेले, तर यांचं सगळ्यांचं या आस्थापना टॅक्सला विरोध आहे. पहिलेच आम्ही इतक्या प्रचंड प्रमाणात टॅक्स भरतोय, उदाहरणार्थ GST टॅक्स लावला गेला आहे प्रत्येक वस्तूवर, खाण्यापिण्याच्या वस्तूवर, कपड्यावर, कधी 60 वर्षात कपड्यावर, साडीवर, ब्लँकेटवर, चादरवर कधीही टॅक्स नव्हता GST, पण तो हा GST व्हॅट कधीही नव्हता, तर या GST टॅक्स लागला आहे. तर इतके प्रचंड टॅक्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला महापालिकेकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. जवळजवळ 2.5 वर्ष झाले, इतके खराब रस्त्याची अवस्था आहे की एखादा बाहेरचा व्यक्ती आला तर आम्हाला लाज वाटते त्यांना नगरमध्ये फिरवायची. पाणी पाणीचा प्रॉब्लेम आहे. दर पहिले एक दिवस रोज पाणी येत होतं, आता दिवसाआड पाणी येते, ते बी फार कमी प्रमाणात. लाईटचं प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे. साधी आमच्या बाजारपेठेत मुतारीसुद्धा व्यवस्थित नाही आहे. इतकी प्रचंड अवस्था आहे, वाईट अवस्था आहे की आम्हाला अजून आत्ता टॅक्स देणे हा आम्हाला परवडणार नाही आहेत. पूर्वीच आमचे जे व्यवसाय आहेत ते यावर्षी दुष्काळामुळे पण जवळ 40-50% आम्हाला घट आलेली आहे व्यापारात. तर आमची कुठलीही तयारी नाही आहे की हा टॅक्स भरायला. आमची सर्व जे असोसिएशन आहेत आम्ही एकत्र येऊन याच्यावर फार मोठा लढा देणार आहेत आणि सरकारलाही बी हा विषय मांडणार आहेत. कलेक्टर साहेब, कमिशनर साहेबांपर्यंत ही आम्ही पत्र पाठवणार आहे, निवेदन पाठवणार आहेत आणि याला कळाडून विरोध करणार आहेत. तर आमची सर्व असोसिएशन आमची लवकरच एखादी मीटिंग होऊन त्याच्यात निर्णय घेण्यात येईल काय कशा प्रकारे याचा विरोध करून याला कायमस्वरूपी हे रद्द करावे अशी आमची मागणी आहे. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर, स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रॉडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅबग्राफ फेस्ट ऑफर्स. अटी लागू.